नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी शहरातील ज्वेलर्स दुकानात चोरी. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी शहरातील इंदिरा चौकात असलेल्या नवनी ज्वेलर्स मध्ये अज्ञात चोरटांनी चोरी करून 6 लाख रुपयाचे दागिने लंपास केले. ही घटना CCTV कॅमेरामध्ये कैद झाली असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. घाटंजी शहरातील वर्दळीच्या इंदिरा चौकात नवनीत अग्रवाल यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. काल रात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी दुकानात शिरून सोने आणि चांदीची चोरी केली. या दागिन्यांची अंदाजे किंमत 6 लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली. या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.